मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पवार यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन हा कायदा घाईघाईनं मंजूर करण्यात आल्याचं या जनहित याचिकेत नमूद करण्यात आलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या निषेधाचा आणि आंदोलनाचा दबाव आल्यानंतरच राज्यांना मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आता मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अधिक माहिती घेऊ आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच लागवी, मराठा समाजासाठी ही मोठी बातमी आहे. एकंदरीत उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला विरोध करणारी ही जनहित याचिका आहे, ती दाखल करण्यात आलेली आहे. आणि ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन घेऊन पारित करण्यात आलेला होता, त्यावेळी ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन होतं, त्या सर्व आंदोलनाची पार्श्वभूमी या याचिकेत नमूद करण्यात आलेली आहे. आणि कुठेतरी घाईघाईमध्ये कुठल्याही कायद्याचं पालन न करता हा कायदा पारित केल्याचा आरोप आहे तो याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालय आता या जनहित याचिकेवरची सुनावणी घेत आहे का आणि एकंदरीत कायद्याच्या कसोटीवरती न्यायालयामध्ये आरक्षण टिकतंय का याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष असेल. कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती या याचिकेमुळे आता कुठेतरी मराठा समाजामध्ये मोठा कुठेतरी एक विचार करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि सरकारचं एकंदरीत ज्या प्रकारे वक्तव्य होतं मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल की कायद्याच्या कसोटीवर हा कायदा टिकेल ते कितपत खरं ठरतं हे येत्या दिवसामध्ये आता आरक्षणासंदर्भात भूमिका न्यायालयामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळेल. लागली. चेतन धन्यवाद, तुम्ही दिलेल्या ऐकूनच असं विस्तार माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.